विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SSC GD जाहिरात प्रकाशित झालेली आहे. 39,481 जागा आहेत. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत SSC GD मध्ये जी पदं आहेत या पदांचा नेमका अर्थ काय आहे आणि या पदांची नेमकी कामं काय आहेत. अगदी थोडक्यात माहिती घेऊया, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, या ठिकाणी 39,481 जागा या ठिकाणी आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतो BSF आहे, CISF आहे, CRPF आहे, SSB आहे, ITBP आहे, AR आहे, SSF आहे आणि NCB आहे. थोडक्यात माहिती घेऊया या पदांबद्दलची. बघा, या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती 5 सप्टेंबर पासून ते 14 ऑक्टोबर पर्यंत आहे. आपली परीक्षा साधारणतः जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये होईल, म्हणजे आपल्याकडे अजूनही 4 महिने आपल्या हातामध्ये आहेत. चला, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट BSF. BSF म्हणजे काय? तर बघा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF. आता BSFचे जे जवान आहेत, जर आपण BSF मध्ये भरती झालो तर यामध्ये लक्षात घ्या, प्रामुख्यानं पाकिस्तान, बांगलादेश किंवा म्यानमार याच्या जी बॉर्डर आहे भारतासोबत जोडली गेलेली, या ठिकाणी तुम्हाला संरक्षण करण्याचं काम असतं. खऱ्या अर्थानं थोडस रिस्की जॉब असं आपण याला म्हणू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान असेल या पाकिस्तान बरोबर आपले जे संबंध आहेत ते थोडेसे सेन्सिटिव्ह आहेत. अनेकदा तिथे कारवाया होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे BSF मध्ये तुम्ही जर भरती झालात तर पगार खूप चांगला आहे, पण तुमची जी ड्युटी आहे ती साधारणतः पाकिस्तान, बांगलादेश किंवा म्यानमारच्या बॉर्डरवरती आपल्याला करावी लागेल. पुढचे बघा, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स अर्थात ज्याला आपण CISF म्हणतो. आता हे जे CISF आहे, केंद्र सरकारचे जे उपक्रम आहेत, मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या एअरपोर्ट्स म्हणजे विमानतळ असतील, त्यानंतर सी स्पोर्ट्स, ठीक आहे, त्यानंतर मेट्रो स्टेशन्स असतील, हिस्टॉरिकल साईट्स असतील, म्हणजे उदाहरणार्थ लाल किल्ला असेल, ताजमहल असेल, ठीक आहे, यांसारख्या ठिकाणी, किंवा मग तुमच्या सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत, मग गॅस कंपन्या असतील, ऑइल कंपन्या असतील, या ठिकाणी तुम्हाला सुरक्षा प्रदान करायची आहे, ठीक आहे, CISF. त्यानंतर पुढचं आहे CRPF. आता CRPF हे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स आहे, लक्षात घ्या. आता हे रिझर्व पोलीस फोर्स आहे, पण कोणाचं आहे? सेंट्रलचं आहे. आता प्रामुख्यानं यांचं काम म्हणजे ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या राज्यांमध्ये अतिरिक्त पोलीस कुमकची आवश्यकता असते, तिथे तिथे यांना पाचारण केलं जातं, तिथे तिथे यांना बंदोबस्ताला पाठवलं जातं, जिथे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी. त्याचबरोबर मग आपण पाहतोय की साधारणतः अँटी नक्सल, म्हणजे साधारणतः जिथे नक्षल प्रभाव जास्त आहे अशा ठिकाणी यांना ड्युटी दिली जाऊ शकते. टेररिझम म्हणजे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या दृष्टीनं त्यांना ड्युटी दिली जाऊ शकते. त्यानंतर VVIP म्हणजे अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी सुद्धा यांना तैनात केलं जाऊ शकतं, ठीक आहे. त्याचबरोबर इलेक्शन ड्युटीमध्ये यांना पाठवलं जाऊ शकतं, ठीक आहे. त्याच पद्धतीनं म्हणजेच जिथे जिथे सुरक्षा देण्याची आवश्यकता आहे तिथे तिथे यांना पाठवलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB. आता थोडंसं रिस्क फॅक्टर जिथे कमी आहे आणि थोडंसं जॉबमध्ये रिलॅक्सेशन आहे असं हे सशस्त्र सीमा बल आपण म्हणूया. आता सशस्त्र सीमा बल जे आहे ते साधारणतः कुठल्या बॉर्डरवरती काम करतं? तर नेपाळ आहे, भूटान आहे, ठीक आहे. आता नेपाळ आणि भूटान या देशांसोबतचे आपले संबंध हे सलोख्याचे संबंध आहेत, म्हणजे या ठिकाणी काही युद्धबिद्ध होताना आपल्याला काही दिसत नाही. त्यामुळे इथे ड्युटी आपल्याला करायची आहे, ड्युटी कारण संरक्षण द्यावंच लागते, ड्युटी करावीच लागते. पण पाकिस्तानपेक्षा तर इकडे थोडस खूप फरक आहे, ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे नेपाळ असेल, भूटान असेल, नेपाळचे लोक भारतामध्ये येतात, भारतातून पुन्हा नेपाळमध्ये जातात, म्हणजे तिथे असं काही फारसं रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि संबंध चांगले असल्यामुळे तिथे ड्युटी करताना पण काही आपल्या जीवितेला धोका निर्माण होऊ शकतो अशी कुठली परिस्थिती राहत नाही, लक्षात घ्या. पुढे बघा, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP. आता ITBP म्हटलं तर यांना प्रामुख्यानं लक्षात घ्या, इंडिया चायना बॉर्डर असेल, जम्मू आणि काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश असेल, या ठिकाणी यांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम आहे. म्हणजेच थोडस जिथे वातावरण थंड आहे, थोडस म्हणण्यापेक्षा जिथे वातावरण -डिग्री सेल्सिअस मध्ये असतं अशा ठिकाणी यांना ड्युटी करावी लागते, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चला पुढे,
आसाम रायफल्स पुढचं आहे. आता आसाम रायफल जे आहे, या आसाम रायफल जे आहे हे 1971 मध्ये याचं नाव बदलून आसाम रायफल ठेवलं होतं. ठीक आहे, म्हणजे अगोदर जे याचं नाव होतं ते कछार लेवी असं याचं नाव होतं. ठीक आहे, आता पुढे बघा, याचं प्रामुख्यानं काम म्हणजे काय की पूर्वोत्तर क्षेत्र म्हणजे पूर्वेचे जे क्षेत्र आहेत या पूर्वेच्या क्षेत्रामध्ये सुरक्षा प्रदान करणं, आंतरिक सुरक्षा म्हणजे आता पूर्वेकडे तुमचं आसाम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे, यासारख्या ठिकाणी तुम्हाला आंतरिक सुरक्षा द्यायची आहे. आणि त्याचबरोबर भारत म्यानमारची जी सीमा आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सुरक्षा प्रदान करायची आहे. तर अशा पद्धतीनं हे आसाम रायफलचं काम आहे. आता हे SSF आहे. SSF म्हणजेच सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स. आता सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स म्हणजे काय का बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी भारत सरकारचे म्हणजे भारताचे मंत्रालय असतील, सचिवालय असतील, किंवा राष्ट्रपती भवन असेल, तर अशा ठिकाणी या SSF म्हणजे सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्सला काम करावं लागतं. थोडंसं लक्झरियस ड्युटी आपण म्हणूया, चांगल्या ऑफिसेसमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटते. त्या ठिकाणी तुम्हाला तिथे येणाऱ्या गाड्या असतील, तिथे येणारी लोकं असतील, यांची चेकिंग करणं असेल, तिथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कराव्या लागतात. ठीक आहे, चला पुढे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा या सगळ्या महत्वाच्या पदांची माहिती आपण जाणून घेतली, त्यांच्या कामाचं स्वरूप आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, इग्नाइट पब्लिकेशनची आपली ही पुस्तकं आहेत, ज्याचा आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा झालाय. तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आणि SSC मध्ये नक्की याचा फायदा होईल, तेव्हा ऑनलाईन स्वरूपात आपण ही पुस्तकं मागू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, SSC GDच्या अनुषंगानं आपली एक नवीन बॅच 10 सप्टेंबरपासून म्हणजे अर्थात आजपासून चालू होत आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघता येतील. इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत आणि या बॅचचं नाव कॉम्बो बॅच आहे, कारण पोलीस भरती आणि SSC अशा दोघांसाठी ही बॅच महत्वपूर्ण आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांना 25% डिस्काउंट आहे, तेव्हा नक्कीच आपण या डिस्काउंट ऑफरचा फायदा करून घ्या. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे SSC GDचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.